दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शहरात सध्या गुन्हेगारी थांबायचं नाव घेत नाहीये। दररोज खून, दरोडा, लुटमार यासारखे अनेक गुन्हे उघडकीस येत आहेत। याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट 1 ने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक रोड पोलीस ठाण्यात खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी नामे प्रफुल्ल पाटील हा निफाड तालुक्यातील दारणा सांगवी येथे आहे। त्या अनुषंगाने पथकाने सापळा रचून आरोपी प्रफुल्ल पाटील याला दारणा सांगवी येथून ताब्यात घेतले। सदर आरोपीची अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। यामुळे सदर आरोपीतास पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक विजय पगारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक विष्णू उगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस अमलदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, विशाल काटे, नाजिम पठाण, धनंजय शिंदे, पोलीस नायक विशाल देवरे, प्रशांत मरकड, पोलीस अंमलदार समाधान पवार, विलास चारोसकर, अमोल कोष्टी, नितीन जगताप, राहुल पालखेडे, अप्पा पानवळ, मुक्तार शेख, पोलीस अंमलदार अनुजा येलवे यांनी केली। दरम्यान शहरात या वाढत चाललेल्या गुन्हेगारीने नागरिक हैराण झाले असून पोलीस आता याला कसा आळा घालणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे। दक्ष न्यूज क्राईम रिपोर्टर प्रवीण गोतीसे, दक्ष न्यूज नाशिक।